नागपुरात अनेक लोकांनी निवडणुकीच्या आशेने आपल्या प्रचाराचे कार्य सुरू केलेले होते आणि त्याच अनुषंगाने लोकांच्या भेटी व आरोग्य शिबिरही सुरू झाली होती परंतु अचानक राज्य शासनाने प्रभाग निर्धारित करण्याचे अधिकार स्वतःकडे घेण्याचे विधेयक आणले त्यामुळे सर्वांना आता निवडणुका पुढे जातात का, का याची ये शंका येऊ लागली आहे नागपुरात निवडणुकीची वारे वाहत असताना अचानक राज्य शासनाने मध्य प्रदेशच्या धर्तीवर प्रभाग नियोजनाची आणि आरक्षणाचे अधिकार स्वतःकडे घेण्याचे विधेयक पास केले आता मात्र नागपुरात या विधेयकामुळे अनेकांची तयारी थोडी विस्कळीत झाली असून अनेक कार्यकर्त्यांनी प्रचारतंत्र वापरणारे उमेदवार मात्र या घटनेमुळे काळजीत असल्याचे दिसून येत आहे तसेच ज्यांचे प्रचार संपर्क अजूनही सुरू झाले नव्हते त्यांना मात्र आणखी वेळ मिळण्याची चिन्हे दिसत आहे आता या निवडणुका पुन्हा पुढे जातात की पूर्वनियोजित वेळवर घेतल्या जातात यावर मात्र पडदा तसाच पडू नये